श्यामची पत्रे पत्र 90 700 काळ्या डागांची कहाणी। प्रिय वसंता सप्रेम आशीर्वाद। हिंदुस्थानचा प्रश्न मोठा बिकट आहे। कुटील ब्रिटिश मुत्सद्यांनी तो अधिकच बिकट करून ठेवला आहे। हिंदी संस्थानिकांची एक धोंड स्वराज्याच्या मार्गात सदैव उभी असते। हिंदुस्थानातील हे बहुतेक संस्थानिक म्हणजे जगातील एक अजब चीज आहे। त्यांच्या लीला किती वर्णाव्या, किती सांगाव्या। जगाचा इतिहास पाहिला तर आपणास असे दिसते की साम्राज्य स्थापन होतात, काही काळ ती टिकतात, नंतर ती मोडतात, त्यांचे निरनिराळे भाग स्वतंत्र होतात। रोमन साम्राज्य, त्यापूर्वीचे पर्शियन साम्राज्य, आपल्याकडील मौर्य व गुप्त साम्राज्य, मोगल साम्राज्य, मराठी साम्राज्य, सर्वांची एकच गती झाली। हिंदुस्थानात ब्रिटिश आले तेव्हा मराठे प्रबळ होते। तिकडे पंजाबात शिखांची प्रबळ सत्ता स्थापन झाली होती। अगदी दक्षिणेकडे हैदर अलीनं राज्य बळकावले होते। मधून मधून लहान लहान राजे अथवा त्यांचे मांडलिक असे वावरत होते। ब्रिटिशांशी तह करून आपले संस्थान टिकविणारा निजाम हा पहिला संस्थानिक। हळूहळू ब्रिटिशांची तैनाती पद्धत सर्वांच्या मानगुटीस बसली। ब्रिटिशांच्या कारवाया व आमची आपापसातील भांडणे यामुळे हळूहळू एक एक भाग ब्रिटिशांनी गिळंकृत केला। वेलेस्ली, हेस्टिंग्स व डलहौसी यांनी हिंदुस्थान एका सत्तेखाली आणण्याचे काम पुरे केले। सार्वभौम सत्ता स्थापन झाली। मधून मधून संस्थाने काजव्याप्रमाणे लुकलुकत राहिली। 1857 साल आले, असंतुष्ट लोकांचे ते युद्ध होते। ज्यांच्या जहागिरी गेल्या, पेन्शने गेली, संस्थाने खालसा गेली, ते रागावले होते। स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य ही कल्पना त्यावेळेस उद्धृत झालेली नव्हती। ते आम जनतेचे युद्ध नव्हते, असंतुष्ट संस्थानिकांचे, राजे महाराजे यांचे ते युद्ध होते। परंतु या युद्धात जर सारे सामील झाले असते तर हिंदुस्थानच्या इतिहासाला निराळी गती मिळाली असती। ग्वाल्हेरच्या शिंदे जर लढाईत पडले असते तर सारे राजपूत राजेही उठाव करणार होते। शिंदे विरुद्ध गेले तर आपले आटोपले, असे कॅनिंगने कळवले होते। कदाचित राजनिष्ठ शीखही मग असंतुष्ट झाले असते। परंतु ग्वाल्हेरचा राजा वयाने लहान होता, दिवाणांच्या हातात सूत्रे होती। रावराजे दिनकरराव दिवाण होते। त्यांनी अल्पवयी राजाला दिल्लीला पाठवून दिले। दिल्ली ब्रिटिशांनी सर केली होती। ग्वाल्हेर ब्रिटिशांच्या बाजूने राहिले। राजपूत रक्त थंड राहिले। महाराष्ट्रातील संस्थानेही शांत राहिली। 1857 आले व गेले। तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मी अशी वीररत्ने चमकली, परंतु स्वातंत्र्य दुरावले। परवशता कायमची जणू पदरी आली। 1857 युद्धाच्या वेळी हिंदुस्थानातील काही राजे रजवाड्यांनी इंग्रजांना मदत केली, काही तटस्थ राहिले। या गोष्टीचा इंग्रजांनी विचार केला। डलहौसी बंद झाले। हे राजे, रजवाडे, हे संस्थानिक, हे जहागीरदार, हे जमीनदार यांना जिवंत ठेवण्यातच ब्रिटिश सत्तेला फायदा आहे ही गोष्ट ब्रिटिश मुत्सद्यांनी ओळखली। हिंदुस्थानात जर पुन्हा कधी स्वातंत्र्याची चळवळ झाली तर ठाई ठाई पसरलेली ही संस्थाने आपणास उपयोगी पडतील, यांची आपणास मदत होईल ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली। हिंदुस्थानचे ब्रिटिश हिंदुस्थान व संस्थान हिंदुस्थान असे दोन तुकडे त्यांनी पाडले। सर्व हिंदुस्थानचा प्रश्न सोडवताना या संस्थानिकांचे हातचे पॅदे वाटले तेव्हा व वाटेल तेथे आपणास पुढे सरकवता येईल हे त्यांच्या ध्यानात आले, आणि म्हणून ब्रिटिश सत्तेनं ही बाणगुळे राखून ठेवली। पुष्कळसे संस्थानिक म्युझियम मध्ये नेऊन ठेवण्याच्या लायकीचे आहेत। दुसरे काय, या संस्थानिकांना लोकशाही कारभार हाकण्याची बुद्धी होऊ नये असे प्रयत्न केले जातात। प्रजेपासून त्यांना दूर राखण्यात येत असते। राजपुत्रांना शिकवण्यासाठी खास शिक्षण संस्था आहे। सरदार वल्लभभाई म्हणाले, या शिक्षण संस्थातून राजपुत्रांना असे शिक्षण दिले जाते की त्यामुळे जणू पशु होतात। 1917 साली बनारस येथे हिंदू युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ होता। महात्मा गांधीही त्यावेळेस आमंत्रणावरून उपस्थित होते। अनेक संस्थानिक तेथे आले होते। सुंदर रंगीबेरंगी जरतारी पोशाख करून ते आले होते। सोन्या मोत्यांच्या अलंकारांनी नटून आले होते। महात्माजी ते ऐतिहासिक भाषण करताना म्हणाले, हे नटलेले संस्थानिक पाहून माझी मान खाली होत आहे। आपल्या प्रजेची स्थिती कशी आहे, तिची किती दैना आहे, कर किती वाढलेले आहेत, अज्ञान किती पसरलेले आहे, उद्योगधंदे कसे मेले आहेत, इकडे त्यांचे लक्ष आहे का? आपले दागदागिने प्रजेच्या हितासाठी त्यांना का नाही खर्चिता येणार? प्रजेचा दुवा हा सर्वात मोठा अलंकार, अशा आशयाचे महात्माजी बोलू लागले। हिंदीतून बोलू लागले। त्यांना त्यांचे भाषण अर्धवट बंद करावे लागले। डॉक्टर ॲनी बेझंट वगैरेंनाही ते सहन झाले नाही, झेपले नाही।
पंडित जवाहरलाल तर नेहमी म्हणतात की ही संस्थाने नष्ट केली पाहिजेत, ती टिकविण्यात काही अर्थ नाही. निजामाचे संस्थान घ्या, काय आहे तेथे? नवाबी कारभार तेथे चालला आहे, जनतेला हक्क नाहीत. हम करे सो कायदा, वाटेल तेव्हा सभाबंदी, भाषणबंदी. संघटनेचे स्वातंत्र्य नाही, लेखनाचे स्वातंत्र्य नाही. मैसूर, बडोदे ही आम्ही सुधारलेली समजतो, इतर संस्थानाच्या मानानं ही सुधारलेली, परंतु अद्याप तेथेही लोकशाहीचा मागमूस नाही. बडोदे संस्थानातील धारासभेत लोकांना बजेटवर मत देता येत नाही. फार तर प्रश्न म्हणे दोन चार विचारा, कसले स्वातंत्र्य निकाय? लोकांच्या हातात कारभार या सुधारलेल्या संस्थानिकांनी का देऊ नये? त्याला इंग्रज सरकारच आड येत आहे का? आमच्यातील काही परंपरा पंडित म्हणतात, पूर्वजांच्या वैभवाची ही चिन्हे आहेत, ती राहू देत. ती नष्ट करणे म्हणजे कृतज्ञपणा आहे, परंतु ती नष्ट व्हायला नको असतील तर त्यांना थोडी सुधारणा करू दे. ज्यांना नष्ट व्हायचे नसेल त्यांनी युगधर्म ओळखला पाहिजे. 17व्या 18व्या शतकातील नवाबी थाटाने त्यांना अतप्पर राहता येणार नाही, बदला नाही तर नष्ट व्हा. या संस्थानिकांना जर काही स्वाभिमान असता, या देशाचे आपण याची काही लाज असती, तर उत्कृष्ट कारभार चालवून त्यांनी ब्रिटिशांत लाजवले असते. ब्रिटिश सरकार बोलून चालून परकी, 6000 मैलावरून आलेले ते, त्यांना हिंदुस्थान विषयी का वाणून आपलेपणा वाटावा? ते रक्त शोषण करण्यासाठीच आले आहेत, परंतु संस्थानिक तर आमचे ना, ते येथलेच ना, त्यांनी आदर्श कारभार का हक्कू नये? आम्हा ब्रिटिश हिंदुस्थानातील लोकांना असे का सांगता येऊ नये की संस्थानातील तो सुंदर कारभार पहा, तेथे पहा लोकसत्ता आहे, सर्व कारभार जनतेच्या हाती आहे. परंतु असे होण्याऐवजी उलट संस्थानातच जाऊन नेहमी सांगावे लागते की ब्रिटिश हद्दीत आहेत, तसे तरी निदान कायदे करा, तितके तरी स्वातंत्र्य तुमच्या संस्थानातून द्या. पदोपदी ब्रिटिश हिंदुस्थानाकडे पहा असे सांगावे लागणे लाजीरवाणी आहे. त्याने आमची मान खाली होते, पूर्वजांचीही मान खाली होत असेल. आम्हा महाराष्ट्रीयांना आमचे साम्राज्य अद्याप आठवते. साम्राज्यात जे त्याग झाले, जी शौर्य धैर्य त्यागाची कृत्य झाली, ते सदैव वंदनीयच आहेत. परंतु त्यावेळेस आम्ही आमचे साम्राज्य निर्मित होतो हे विसरून चालणार नाही. आम्हाला बडोदे, ग्वाल्हेर, इंदूर, कोल्हापूर, सांगली, मिरज वगैरे लहान मोठ्या संस्थानांचा अभिमान वाटतो, परंतु त्या संस्थानिकांनी प्रजेला हक्क दिले तर तो अभिमान सार्थ होईल. बडोदे संस्थान हे गुजरातमध्ये, मराठ्यांनी गुजरातवर स्वारा केल्या, आपली सत्ता तेथे स्थापन केली, आपले अधिकारी नेमले, जीत व जेते असे संबंध सुरू झाले. मला असे मागे कळले की डाकोर या देवस्थानचे पुजारी हे महाराष्ट्रातले आहेत. गुजरातमधील देवस्थानचे पुजारीही महाराष्ट्रीयन नेमले गेले. अहमदाबादला महाराष्ट्रीय वस्तीच्या भागात आहे, त्या भागाला भद्र म्हणतात. हा भद्र भाग पूर्वीही होता की महाराष्ट्र जेते स्वतःला भद्र व उच्च समजून वागू लागले ते देवाला माहीत. ते पूर्वीचे जाओ. गुजराती भाषेत मराठ्याविषयी वाक्प्रचार खेड्यापाड्यातून रूढ आहेत. ते ऐकले म्हणजे आपली कारकिर्द तिकडील लोकात कितपत मानवली ते दिसून येईल. एकदा पूज्य विनोबाजींस कोणी विचारले, काकासाहेब कालेलकर महाराष्ट्र सोडून गुजरातेत कशाला गेले? त्यांच्या सेवेला महाराष्ट्र मुकला. तेव्हा विनोबाजी म्हणाले, आपण पूर्वी जे पाप केले ते निस्तरावयास काका तेथे गेले आहेत. पूर्वी सत्ता गाजवली, आता थोडी सेवा करूया. परंतु बडोदे प्रजामंडळ जर म्हणाले की आमच्या हातात सत्ता द्या, तर आम्हा महाराष्ट्रीयांना राग येतो. या गुजरात्यांना मराठी राजा भगवत नाही असे आपण म्हणतो. जर महाराष्ट्रीयांना लोकशाहीची, स्वराज्याची खरी आवड असेल, तर ते म्हणतील की बडोदे संस्थानात बहुतेक प्रजा गुजराती आहे, त्यांच्या हातात राज्यकारभार जाणे साहजिक आहे, त्यांनी तसा कारभार मागितला तर चूक काय? परंतु आम्हाला गुजराती बंधूंची रास्त मागणी अन्यायाची वाटते, कारण आमच्या रक्तातील तो जुना साम्राज्यवाद जात नाही. आमच्या जुन्या साम्राज्यवादाची ही चिन्हे आता लोकशाही स्वरूपाची व्हावी असे जर आम्हास अद्यापही वाटत नाही, तर ब्रिटिशांनी मात्र येथील साम्राज्याची मगरमिठी सोडावी असे आम्ही कोणत्या तोंडाने म्हणावे? हिंदू महासभा भगवा झेंडा मानते, ठीक आहे, त्यागाने तो झेंडा पूज्य आणि पवित्रही झालेला असेल, परंतु प्रतीक व चिन्ह बदलत असतात. आज राष्ट्राचा निराळा झेंडा करावा लागेल, कारण आज सर्व भारताचा आपणास विचार करायचा आहे. आपल्याला जातींच्या संघटनांपुरती जातीय चिन्हे वापरा, परंतु अखिल हिंदुस्थानासाठी निराळा झेंडा, निराळी खोण निर्मावी लागेल. काँग्रेसने ती निर्मिली आहे, तिरंगी झेंडा निर्मिला आहे, परंतु पंढरपूरच्या हिंदू युवक परिषदेत सावरकर म्हणाले, हा तिरंगी झेंडा म्हणजे मुरदाड झेंडा आहे. सर्व राष्ट्रांचे एकीकरण करण्यासाठी जे प्रतीक निर्माण झाले ते त्यागाने रंगले, लक्षावधी खेड्यातून गेले, ज्याच्यासाठी अपार बलिदान झाले तो का मुरदाड झेंडा? 40 गाव तालुक्यात हिंडताना मी असे पाहिले की वंजारी लोक तिरंगी झेंडा पाहताच धावत येत.
तिरंगी झेंड्यांचे ते चुंबन घेत रानावनातील लोकांतही आशा व चैतन्य या झेंड्याने निर्मिले आहे. या झेंड्याने मढ्यांना जागृती दिली आहे. आणि भगवा झेंडा कशासाठी उभा होता? भगव्या झेंड्याचा आम्ही जरी पटका केला, आम्ही साम्राज्यवादी झालो. भगवा झेंडा याचा अर्थ असा होता की राजा संन्यासी आहे, प्रजेच्या पैशावर तो स्वतःची चैन चालवणार नाही. श्री शिवाजी महाराजांना तो अर्थ अभिप्रेत होता. शिवाजी महाराजांना पाच पातशहा आजूबाजूस असताही क्रांती करता आली. कशाच्या जोरावर करता आली? बहुजन समाजासाठी ते उभे होते. मावळे शेतकरी होते, त्यांना नव्हते पोटभर अन्न, नव्हते अंगभर वस्त्र. समर्थांनी लिहिले आहे, न मिळे खावया खावया खावया. खावया हा शब्द त्यांनी तीन तीनदा उच्चारला. सर्वत्र गढीवाल्यांचे राज्य होते. प्रत्येक गावाला गढी असे, तेथे सरदार असे. गावच्या लोकांनी राबावे व गढीवाल्यांनी फस्त करावे. बखरीत अशा अर्थाचे लिहिले आहे. हे गढीवाले नष्ट करण्याकरता शिवाजी महाराजांचा अवतार होता. अवतार म्हणजे वरून खाली येणे. शिवाजी महाराज खालच्या गरिबात येऊन मिसळले, त्याच्या सुख दुःखाशी समरस झाले, म्हणून त्यांना अवतार म्हणावायचे. त्यावेळेस केवळ मुसलमानांचा त्रास होता असे नाही, हिंदू गढीवाल्यांचाही त्रास होता. ठाई ठाई हिंदू व मुसलमान सरंजामी सरदार होते आणि जनता निस्त्राण झाली होती. शिवाजी महाराजांना हिंदू व मुसलमान दोन्ही गढीवाले नष्ट करावे लागले. वसंता, रामचंद्र पंत अमात्यांनी शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र म्हणून लिहिले आहे. निर्णय सागर प्रेसने ते प्रसिद्ध केले आहे. ते तू अवश्य वाच, लहानसे 32 पानांचे मला वाटतं ते पुस्तक आहे, परंतु फार सुंदर. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे त्यात वर्णन आहे. शिवाजी महाराजांनी कोणते हुकूम काढले? प्रजेने पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली झाडे, ह्यांची फळे खबरदार कोणी तोडून घेईल तर? रयतेच्या गवताच्या काडीसही कोणी स्पर्श करता कामा नये, असे हे गोर गरिबांचे राज्य शिवाजी महाराज करू पाहत होते. त्यांनी वतने जहागिऱ्या कोणाला दिल्या नाहीत. शिवाजी महाराज काळाच्या फार पुढे होते. त्यांचे धोरण, त्यांची दूरदृष्टी पुढील लोकांत राहिली नाही. मराठ्यांचे राज्य गेले, परंतु आले नि गेले असे का? भगव्या झेंड्याचा अर्थ आपण विसरलो. पहिले माधवराव पेशवे यांनी तो अर्थ ओळखला, परंतु ह्या हिऱ्याला आयुष्य कमी पडले. मराठ्यांचे साम्राज्य झाले, पण स्वराज्य गेले. जनतेला हे राज्य आपले आहे असे वाटे ना, ठाई ठाई मातब्बर सरदार झाले व प्रजेने सुख नाहीसे झाले. भगव्या झेंड्याचा अर्थ बहुजन समाजाचे हित. हा अर्थ जर हिंदू महासभेच्या लोकांना ध्यानात येता तर काँग्रेसला त्यांनी विरोध केला नसता. कुळ कायदा, कर्ज निवारण कायदा यांनी त्यांनी विरोध तर केलाच नसता. उलट, खोती नाहीशी करा, हे इनामदार जमीनदार जर जनतेसाठी नसतील तर दूर करा, हे संस्थानिक प्रजेची पोटच्या पोराप्रमाणे चिंता वाहत नसतील तर त्यांना जगायला अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले असते. परंतु भगव्या झेंड्याचा अर्थही न कळण्या इतकी बुद्धी कोती झाली आहे. जो जो श्रीमंतांची, संस्थानिकांची, खोतांची, जमीनदारांची, पिढीजात प्रतिष्ठांची बाजू घेईल, त्याने भगवा झेंडा नाही हाती घेतला, त्याने तो वस्तुतः भस्म केला, असे श्री शिवाजी महाराज वरून म्हणतील. आज आमचे पुष्कळ हिंदू संस्थानिक भगवा झेंडा सरकारी इमारतीवरून लावतात. तो का? गंमत आहे. प्रजेला हक्क नाहीत, काही नाही. जनतेच्या उत्पन्नापैकी वाटेल तितका पैसा स्वतःच फस्त करतात. अशांना का भगव्या झेंड्याचा अर्थ कळला? त्याला खरोखर भगव्या झेंड्याचा अर्थ कळला जो जनतेला स्वराज्य द्यावयास तयार झाला. आमच्या हिंदू सभावाल्यांनी हा अर्थ हिंदू संस्थानिकांना जरा समजावून द्यावा. हिंदू इनामदार जमीनदार यास समजावून द्यावा. वसंता, खरी गोष्ट ही की तत्वनिष्ठा आमच्याजवळ नाही. आमच्याजवळ खोटी प्रतिष्ठा, अहंकार, गर्व, घमेंड, हट्ट, दुराग्रह, एकांडे शिलेदारपणा, साऱ्या गोष्टी शिल्लक आहेत. असो, आपण काय करणार? आपण श्रद्धेने मोठी राष्ट्रीय दृष्टी घेऊन जेवढे होईल तेवढे खटपट करण्याची करूया. हिंदुस्थानात जवळजवळ 700 संस्थानिक आहेत, परंतु 10-12 संस्थाने मोठी आहेत, बाकी सारी लहान लहान संस्थाने. काठेवाडात तर संस्थानिकांचे पिकच आहे, जणू एक एक गाव म्हणजे संस्थानच. काही संस्थाने इतकी लहान आहेत की त्यांचे वर्षाला 96 रुपयाचेही उत्पन्न नाही. ही संस्थाने म्हणजे केवळ अडगळ आहे, प्रगतीच्या मार्गातील धोंड आहे. हे स्वतः हलत नाहीत, इतरांना हलूही देत नाहीत. ही लहान लहान संस्थाने कधीही स्वाश्रयी व स्वावलंबी होऊ शकणार नाहीत. त्यांना ना प्रजेला देता येईल शिक्षण, ना वाढवता येईल व्यापार, कशासाठी आहेत देव जाणे. या संस्थानिकांनी युरोप अमेरिकेच्या सफरी केल्या तरी जगातील वारा त्यांना कधी लागत नाही. हिंदी संस्थानिकांची टाइम्स वगैरेतून येणारी वर्णने वाचावी. अमक्या शर्यतीत यांचे घोडे नाचले, अमुक टीम घेऊन ते विलायतेला गेले,
अमक्या ठिकाणी ते नाच खेळले, अमक्या ठिकाणी त्यांनी शिकार केली, त्यांच्या लग्नात इतके हत्ती होते, त्यांच्या खाण्याच्या वेळेस साहेब होते, याशिवाय त्या वर्णनातून असते काय? पातिळाच्या महाराजांची घोडी म्हणे शर्यतीत पहिली आली नाही म्हणून ते संतापले व पेट्रोल तिच्या अंगावर ओतून त्यांनी ती जिवंत जाळली. असे हे संस्थानिक प्रजेची काय स्थिती बरं करीत असतील? गुराख्यांना वाघाच्या भक्षस्थानी उभे करण्यात येते, वाघ वास घेत येतो, गुराखी डोळे मिटतो, परंतु राजे साहेबांचा अचूक नेम जातो व वाघ मरतो, आणि वाघ न मरता तर गुराखी फाडला गेला असताना अशा ह्या संस्थानिकांच्या लीला आहेत. कोणाला सुंदर स्त्रियांचा शोक, कोणाला कुत्र्यांचा शोक, कोणाला कुस्त्यांचा नाद, कोणाला शर्यतीचे वेड, कोणी कबुतरे पाळतो, कोणी पोलो टीम्स घेऊन युरोपात जातो, कोणा एका लहान संस्थानिकाने म्हणे कुत्र्यासाठी बंगले बांधले आहेत, त्या कुत्र्यांना खारीक घालून खीर देण्यात येते, त्यांच्या प्रजेने मरून देवाजवळ कुत्र्यांना तरी जन्म मागावा, म्हणजे त्यांची हाहाय टळेल. हे संस्थानिक म्हणजे हिंदुस्थानला डाग आहेत, हे जगभर जातात परंतु या देशाचे ते हसे करतात. काही अपवाद आपण सोडून देऊया, परंतु बहुतेक संस्थानिक केवळ जंगली व रानटी आहेत. त्यांना माणुसकी नाही, काही नाही, शिकार करावी, खानपान गान करावे, अनंग रंगा दंग व्हावे असा ह्यांचा खाक्या आहे. अशा या संस्थानातून चळवळ करणे म्हणजे कठीण आहे. या संस्थानांच्या माग ब्रिटिश सत्ता आहे, ब्रिटिशांची बाग नेते संस्थानिकांचा चावटपणा चालू देत आहे. ब्रिटिश साम्राज्याचा मुख्य राजा तो प्रजेच्या उत्पन्नापैकी कितीसा पैसा खर्च करतो, परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या राज्याला जे हक्क नाहीत ते आमच्या संस्थानिकांना आहेत. त्यांना ना कोणी शासता ना पुसता. हिंदुस्थान सरकारमध्ये एक कारस्थान केले, लष्करी सुधारणा करण्याच्या निमित्तानं संस्थानातील लष्कर अद्ययावत करण्याचे त्यांनी ठरवले. संस्थानिकांनी अर्थात मान डोलवली. ठिकठिकाणच्या संस्थानातील हे अद्ययावत लष्कर उद्या स्वतंत्र होणाऱ्या हिंदुस्थानावर गोळ्या झाडण्यास उपयोगी पडेल. संस्थानिकांना स्वतःची चैन चालू ठेवायची आहे, तेव्हा ते स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्यास सदैव तयारच राहतील. संस्थानातून जर लोकशाहीची चळवळ झाली तर खुशाल गोळीबार होतात. ढेकानल वगैरे ओरिसा प्रांतातील संस्थानातील कहाण्या ऐकून अंगावर शहारे येतात. नावा चालवणारे नावाडी मध्यरात्री झोपलेले असावेत. अशा वेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी जावे, नाव काढायला ह्यांनी सांगावे, थंडी मी म्हणत असावी. ते नावाडी जरा कुरबुरत आहेत असे दिसताच त्यांना गोळ्या घालाव्यात. असे प्रकार तिकडे झाले. हजारो लोक संस्थान सोडून बाहेर पडले. लोकशाहीसाठी आज लढणारे ब्रिटिश सरकार त्याला ह्या गोष्टी कशा पाहवतात? म्हणे आमचे पूर्वीचे तहनामे आहेत, प्रजेवर वाटेल तसे जुलूम केले गेले तरी का शांत बसावायचे? सत्याची चीड ब्रिटिशांना किती आहे हे माहित आहे. त्यांच्या मनात आले तर ते आतून किल्ल्या फिरवू शकतात. संस्थानिक म्हणजे कळसूत्री बाहुली आहेत. अशा कठीण परिस्थितीतही संस्थानातून चळवळ सुरू झाली. काठेवाड राजपुतांना व मध्य हिंदुस्थान इकडे स्वर्गस्थ मणिलाल कोठारी यांनी चळवळीचे बीज रोवले. काँग्रेसमधील पुष्कळसे व्यापारी ह्या संस्थानातील आहेत, त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या विचारांचे लोण तिकडे गेले. 1920 आणि 1932 मध्ये जे सत्याग्रह झाले त्या सत्याग्रहांमध्ये अनेक संस्थानातून सत्याग्रही आले होते. ज्या संस्थानातून अधिक सत्याग्रही आले त्या संस्थानातील प्रजेची चळवळ वाढली. काँग्रेसने स्वतः ही चळवळ हाती घेतली नाही, परंतु स्टेट काँग्रेस स्थापन होऊन तिच्या शाखा संस्थानातून सुरू झाल्या. काँग्रेसचा नैतिक पाठिंबा या चळवळीस होता, परंतु ब्रिटिश सरकारशी लढण्यात आपण अप्रत्यक्षपणे संस्थानिकांशीही झगडत आहोत ही गोष्ट काँग्रेस जाणून होती. ब्रिटिश हिंदुस्थानात जर स्वराज्य आले तर संस्थानात आलेच, परंतु संस्थानातील प्रजेनेही चळवळ करणे जरुरी होते. विधायक कामांच्या द्वारा सर्व जनतेत आधी विचार जागृती करणे, जनतेशी संबंध जोडणे हा काँग्रेसचा मार्ग. त्या मार्गाने निरनिराळ्या संस्थानातून काम सुरू झाले. अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषद स्थापन झाली. काँग्रेसने त्यासाठी आपले एक खातेही असे काय सुरू केले. स्वतः जवाहरलाल या परिषदेचे सेक्रेटरी झाले. संस्थानातील घडामोडी प्रसिद्ध होऊ लागल्या. 1936-38 साली सर्व हिंदुस्थानभर कधी नव्हती अशी संस्थानी चळवळीची लाट आली, कारण ब्रिटिश हिंदुस्थानात प्रांतातून प्रांतिक सरकारी स्थापन झाली होती. त्यामुळे जवळच असलेल्या संस्थानी प्रजेला ही स्फूर्ती आली. त्या संस्थानातले सत्याग्रही चळवळ करू लागले. काँग्रेसकडे ठिकठिकाणाहून चळवळ सुरू करण्याची परवानगी मागण्यात येऊ लागली. गांधीजी विचार करीत होते. काठेवाड, मैसूर, जयपूर वगैरे ठिकाणी चळवळ सुरू झाली. त्रावणकोरकडेही चळवळ सुरू झाली होती. निजाम स्टेट तर सर्वात मागासलेले, तेथेही स्टेट काँग्रेसने सत्याग्रह सुरू केला.
कोल्हापूर संस्थानातही चळवळ सुरू झाली. बडोद्यात हालचाल दिसू लागली. राजकोट तर पेटत चालले. निजाम स्टेट काँग्रेसने सत्याग्रह सुरू करताच हिंदू महासभाही तेथे सत्याग्रह करण्यास निघाली. आर्य समाजही उठावला. स्टेट काँग्रेसच्या चालकांनी बाहेरच्या या लोकांस पुन्हा पुन्हा प्रार्थिले, तुम्ही येऊ नका, आमचा लढा आम्ही चालवू. परंतु स्टेट काँग्रेस म्हणजे शेवटी काँग्रेसचीच संस्था, त्यामुळे काँग्रेसचीच प्रतिष्ठा वाढेल आणि पुन्हा निवडणुका आल्या तर आपल्याजवळ सांगायला काही हवे की नको असे मनात येऊन हिंदू महासभेने आपले पिल्लू त्यात घुसडले. अशा वेळेस काँग्रेसने काय करावे? महात्माजींनी निजाम स्टेट सत्याग्रह थांबवावा असे सुचवले. गल्लत नको, प्रश्नांची गुंतागुंत नको. आर्य समाजाला त्यांची समाजाची पूजा करण्याचे स्वातंत्र्य हवे होते. काँग्रेसचा लढा हा सर्व जनतेच्या नागरिक स्वातंत्र्याचा लढा होता. त्या लढ्याला कोणतेही जातीय स्वरूप देऊ नये याला काँग्रेस जपत होती. आधीच काँग्रेसकडे कोणत्या दृष्टीने लोक पाहतात ते सर्वांना माहीत आहे, म्हणून तिला फार जपून पाऊल टाकावे लागते. हिंदू महासभेचा सत्याग्रह जातीय होता कशावरून असे कोणी विचारील तर त्याला उत्तर हे की जेव्हा कोल्हापूर संस्थानातील सत्याग्रह सुरू झाला तेव्हा हिंदू महासभेच्या पुढाऱ्यांच्या इतर श्री भास्कर जाधवांसारख्यांच्याही तारा गेल्या की छत्रपतींच्या राज्यात सत्याग्रह होता कामा नाही. छत्रपतींच्या राज्यात अन्याय होत असेल तरी सत्याग्रह नाही होता कामा, परंतु निजामांच्या राज्यात मात्र झाला पाहिजे असे म्हणणाऱ्यांची ही चळवळ केवळ जातीय व एकांगी होती हे का सांगायला पाहिजे? बॅरिस्टर जिना म्हणतील काश्मीरात चळवळ करा व हिंदू महासभावाले म्हणतील की फक्त निजाम स्टेटमध्ये करा, परंतु काँग्रेस म्हणेल परिस्थिती, वेळ, तयारी हे सारे पाहून जेथे जेथे अन्याय असेल तेथे तेथे चळवळ करा. जेथे आपले संबंध आहेत, पुढाऱ्यांचे संबंध आहेत, तेथे आपण आधी चळवळ करूया. जमनालालजी जयपूरला जाऊत, मी राजकोटला जातो असे धोरण गांधीजींनी सुरू केले, कारण इतर संस्थानातल्या प्रश्नांपेक्षा ह्या संस्थानातील प्रश्न सोडवणे जरा सोपे, कारण ही संस्थाने लहान, एकजिन्सी आणि चळवळ करणारेही मूळचे त्याच संस्थांचे. राजकोटला स्वतः महात्माजी गेले, परंतु राजकोटचा प्रश्न रंगला. सारे हिंदुस्थानचे राजकारण तेथे आले. हिंदुस्थानच्या राजकारणात ज्याप्रमाणे काही मुसलमान, काही आंबेडकरवाले अडथळा आणतात तसे राजकोट येथेही झाले. जिनाही तेथे ठाण देऊन बसले, आंबेडकरही तेथे धावले आणि हिंदुस्थानात हिंदू, मुसलमान, स्पृश्य, अस्पृश्य हे भेद निर्मून हिंदुस्थानची गुलामगिरी कायम ठेवणारे तेथेही लोकांचा प्रश्न सोडवण्याच्या आड आले. सरकारी एजंटनीही नाना कारवाया केल्या. महात्माजींनी उपवास केला. राजकोटचा तो सत्याग्रही इतिहास अति दुःखदायक आहे. आमच्या महाराष्ट्रातील काँग्रेस द्वेष्टे जातीय म्हणू लागले. महात्माजी निजाम स्टेट सत्याग्रह बंद करतात, परंतु राजकोटचा प्रश्न प्राणांतिक उपवासाने धसास लावू पाहतात, कारण राजकोट गुजरात मधील आहे. गुजरातचे नाक त्यांना वर ठेवायचे आहे. किती क्षुद्र आणि मत्सराने भरलेले हे विचार. अरे बाबा, तू जातीय घोडे दामटले नसतेस तर निजाम स्टेट सत्याग्रह बंद झाला नसता. आमचे बाहेरचे हिंदू महासभेचे सत्याग्रही औरंगाबादला जात व गिरफ्तार होत. तेथील जनतेला काय चालले आहे याचा पत्ताही नाही. तात्यासाहेब केळकरांनी ही गोष्ट लिहून जाहीर केली की आपण जाऊन गिरफ्तार होतो, पण तेथील जनतेत काय? महात्माजींनी सत्याग्रह थांबविला, परंतु पुढील सत्याग्रहासाठी जनतेत विधायक कार्याच्या द्वारा जागृती करण्यास सांगितले. हिंदू महासभेचा सत्याग्रह थांबला. डॉक्टर मुंजे यांनी निजाम साहेबांची पाठही थोपटली, परंतु काँग्रेसची पुन्हा सत्याग्रहाची तयारी आहे. हिंदू महासभेचा सत्याग्रह निजाम संस्थानातील अन्यायाच्या चिडीने नाही सुरू झाला, तर काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी तो सुरू करण्यात आला होता. निवडणुकीच्या दृष्टीने तो सुरू केला गेला होता. नाशिक वगैरे ठिकाणी त्यांच्या पुढाऱ्यांनी ही गोष्ट सांगितली. या हिंदू महासभावाल्यांना निजामी प्रजेची तळमळ नव्हती. उद्याच्या निवडणुकीची त्यांना तळमळ होती व कोठून तरी थोडे भांडवल त्यांना जमवायचे होते. जो त्याग केला, जे हाल त्यांनी सोसले, त्याला यामुळे कमीपणा येतो. तेथील लोकांना तारण्यापेक्षा काँग्रेसला मारण्यासाठी तो सत्याग्रह होता. आर्य समाजही त्या सत्याग्रहात होता, परंतु त्यांनी काँग्रेसला शिव्याशाप दिले नाहीत. काँग्रेस राजकीय संस्था आहे असे ते म्हणत. सोलापूरला सत्याग्रहीच्या ज्या सभा होत त्यात कोणा हिंदू महासभा वाल्याने काँग्रेसवर तोंडसुख घेतले तर आर्य समाजी सत्याग्रही रागवत. आर्य समाजाचे प्रमुख श्री गुप्ताजी मध्य प्रांतातील असेंब्लीचे काँग्रेस प्रणित अध्यक्ष होते. ते काँग्रेसचे सेवक होते. ते महात्माजींचा सल्ला घेत. त्यांची दृष्टी कशी व महाराष्ट्रीय हिंदू महासभावाल्यांची कशी देवाला माहीत. महात्माजींचे कोठेही आतडे गुंतले नाही. राजकोटचा प्रश्न मला सोडवता आला तर माझ्या काठेवाडचा सुटेल.
त्यांचा परिणाम इतर राजे रजवाड्यांवर होईल असे त्यांना वाटत होते. जमनालालजींना जयपूरला पाठवण्यातच हाच हेतू होता. सोपे सुटण्यासारखे प्रश्न आधी हाती घेऊया, ते सुटले तर एकंदर संस्थानिकांचा प्रश्नही सोडवण्यास सोपे जाईल. ज्याप्रमाणे केसांची गुंतागुंत सोडवायची असेल तर एकदम खसखन फणी खोवीत नाहीत, मुठीमध्ये थोडे थोडे केस घेऊन त्यांची गुंतागुंत सोडवीत, मग वरपासून खालपर्यंत बायका केस विंचरतात. त्याप्रमाणे राजकोट, जयपूर वगैरे संस्थाने आधी घेऊया, बघूया काय होते ते, मग मोठी संस्थाने घेऊ. तोपर्यंत विधायक कार्यक्रम तेथे होऊ देत, जनता जागी होईल, काय चालले आहे ते तिला कळेल, पुढील सत्याग्रह अधिक जोराचा होईल, अशी माझ्या थोर काँग्रेसची निर्मल व उदार दृष्टी. परंतु गैरसमज पसरविणे, हाच ज्यांचा धर्म, हिंदुस्थानात वितुष्टे वाढविणे, वातावरण दूषित करणे, 50-60 वर्षाच्या तपश्चर्येने उभ्या राहिलेल्या थोर काँग्रेसला राक्षसी महत्वाकांक्षेने खाली ओढणे, हाच ज्यांचा आनंद, स्वतःचा सवता सुभा करून तेथे मिरवण्यातच ज्यांचा पुरुषार्थ, ते गांधीजी व काँग्रेसवर हीन आरोप करतील यात नवलते काय. असो, काँग्रेसची भूमिका वसंत तू ध्यानात घे. काँग्रेसला सर्व संस्थानाचा प्रश्न सोडवायचा आहे. जे फेडरेशन ब्रिटिश सरकार लादू पाहत होते, त्यात संस्थानी प्रजेने निवडलेले प्रतिनिधी आले तरच आम्ही तेथे बसू, असे काँग्रेसने स्वच्छ सांगितले होते. अर्थात फेडरेशन तर धिक्कारायचेच होते, परंतु जी कोणती घटना उद्या काँग्रेसकडून स्वीकारली जाईल तीच संस्थानी प्रजेने निवडलेले प्रतिनिधी असले पाहिजेत. काँग्रेसने असा ठराव केल्यामुळे संस्थानी प्रजेचा प्रश्न तिने अलग ठेवला आहे असे नाही. आज आपली शक्ती ती तेथे पणाला लावू इच्छित नाही. झाडांच्या फांद्या तोडण्यातच वेळ का दौडा, मुळावरच घाव का घालू नये. ब्रिटिश सत्ताच येथून नाहीशी करूया, मग संस्थानिक कुठे जातात. वसंता, गांधीजी इतके वर्ष सेवा करीत आहेत, त्यांना आता या भागाबद्दल आसक्ती नाही रे उरली. अहमदाबाद सोडून ते पूज्य विनोबाजींजवळ येऊन बसले, वर्ध्याला आले, त्यांना का आसक्ती आहे. मागे एकदा आंध्र प्रांतात महात्माजींना एका आंध्र चित्रकाराने हाती काढलेली त्यांची तस्बीर दिली. महात्माजी त्याला म्हणाले, गडे कोठे लावू ही तस्बीर, आता देहही गळावा असे मला वाटत आहे. वसंता, तुकारामांनी म्हटले आहे, उद्योगाची धाव बैसली आसनी, पडले नारायणी मोटळे हे, तसे आता महात्माजींना वाटते. तरीही ते सेवा करीतच आहेत, कोठली रे त्यांना आसक्ती. त्यांच्या इतका संयमी व वासना मोह जिंकलेला दुसरा कोण या हिंदुस्थानात दाखवता येईल. त्यांचे सारे मार्ग पटणारे नाहीत, त्यांची मते पटणारी नाहीत, परंतु त्यांच्या हेतूंची शुद्धता संशय नये. क्षुद्र आरोप त्यांच्यावर करू नये. प्रतिपग्नातीतही श्रेयहा, पूज्य पूजा व्यतिक्रमहा, पूज्यांची पूजा न करू तर कल्याण होणार नाही, असे कवी कुलगुरु कालिदास सांगत आहे. महाराष्ट्रातील तरुण ते ऐकतील का. तुझाच श्याम.